नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीमधील भाषेतील नवरस हा भाग पाहणार आहे। नवरसालाच शब्दरस किंवा भाषेचे काव्यगुण असे म्हणतात। रस या शब्दाचा अर्थ सामान्यपणे चव किंवा रुची असा होतो। विविध पदार्थांमध्ये आंबट, तुरट, खारट, गोड, तिखट, कडू असे सहा रस आहेत। या रसांमुळे आपल्याला पदार्थाची चव कळते, यालाच आपण रसास्वाद म्हणतो। तशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात काही भावना कायमच्या वास करीत असतात। उदाहरणार्थ, माणूस प्रेम करतो, रागावतो, हसतो, हसवितो, दुःखी होतो, चिडतो, कधी त्याच्या मनात विरसरी निर्माण होते तर कधी घृणा तिरस्कारही निर्माण होते। या विविध प्रकारच्या भावना मानवामध्ये दिसून येतात, त्यांना स्थायी भाव असे म्हणतात। थोडक्यात, स्थायी भाव म्हणजे काय? तर मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव असे म्हणतात। मग स्थायी भाव कोणते आहेत? तर रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, जुगुप्सा, विस्मय आणि शम। शमलाच शांती असे म्हणतात। हे नऊ स्थायी भाव आहेत। हे स्थायी भाव प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात कमी अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतात। आता साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की रस म्हणजे काय। तर ज्यावेळी स्थायी भाव हे मूर्त स्वरूपात दिसू लागतात तेव्हा त्यांना रस असे म्हणतात। मग रस निर्मिती कशी होते किंवा केव्हा होते? तर साहित्य वाचल्याने, ऐकल्याने, पाहिल्याने मानवी अंतःकरणातील भावना उद्दीपित होतात, म्हणजेच स्थायी भाव जागृत होतात, तेव्हा त्याला साहित्यात रस निर्मिती असे म्हणतात। मराठी भाषेत एकूण नऊ रस आहेत। त्यामध्ये शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, विभत्स, अद्भुत आणि शांत। या रसाविषयी आता आपण सविस्तर माहिती पाहूया। भाषेतील नवरसाची माहिती आपण एका तक्त्याच्या माध्यमातून पाहूया। यामध्ये सर्वप्रथम अनुक्रमांक दिलेले आहे, त्यानंतर रस कोणकोणते आहे याची यादी दिलेली आहे, त्यानंतर या रसामधून कोणता स्थायी भाव निर्माण होतो, त्यानंतर हा रस कुठे आढळतो, या रसामधून भावना कोणत्या व्यक्त होतात आणि या रसाचे उदाहरण, अशा प्रकारे हा तक्ता दिलेला आहे। तर सर्वप्रथम पहिला रस आपण पाहूया, तो म्हणजे शृंगार रस। शृंगार या रसाचा स्थायी भाव रती आहे। स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्तनातून शृंगार या रसाची निर्मिती होते। शृंगार रसाच्या वाक्यांमध्ये प्रेम ही भावना असते। शृंगार रसाचे उदाहरण पाहूया। थंडगार ही हवा, जवळ तू हवा हवा। किंवा दुसरं उदाहरण पहा, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी। असे हे शृंगार रसाचे उदाहरण आहे। शृंगार रसाचे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये संयोग शृंगार आणि वियोग शृंगार। संयोग शृंगार म्हणजे काय? तर जेव्हा स्त्री पुरुष भेटतात, त्यांच्या प्रेमाचे वर्णन केले जाते,
तेव्हा संयोग शृंगार हा रस निर्माण होतो. आणि वियोग शृंगार म्हणजे काय? तर जेव्हा स्त्री पुरुष एकमेकांपासून वेगळे होतात असे वर्णन ज्या ठिकाणी केले जाते तेव्हा त्या ठिकाणी वियोग शृंगार रसाची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा रस आहे तो म्हणजे वीर रस. वीर या रसाचा स्थायी भाव उत्साह हा आहे. समरगीते, पोवाडे, स्फूर्तिगीते तसेच पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग या वर्णनातून वीर हा रस निर्माण होतो. उत्साह या भावनेतून वीर रसाची निर्मिती होते. वीर रसाचे उदाहरण पाहूया. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. ही अतिशय सुंदर कविता म्हणजे वीर रसाचे उदाहरण आहे. किंवा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतला हाती. ही कविता म्हणजे सुद्धा वीर रसाचे उदाहरण आहे. पुढचा रस आहे तो म्हणजे करुण रस. करुण या रसाचा स्थायी भाव शोक आहे. दुःख, वियोग, संकट यातून हृदयदावक गोष्टीचे वर्णन केले जाते. या वर्णनात करुण रस आढळतो. या रसातून दुःख ही भावना जागृत होऊन करुण रस निर्माण होतो. करुण रसाचे उदाहरण पाहूया. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. किंवा करुण रसाचे दुसरे उदाहरण पहा. उसवल गणगोत सार आधार कुणाचा नाही खेळ मांडला. हे एका प्रसिद्ध मराठी चित्रपटामधील गीत आहे. हे गीत म्हणजे सुद्धा करुण रसाचे उदाहरण आहे. यानंतर आपल्याला पुढचा रस पाहायचा आहे तो म्हणजे रौद्र रस. रौद्र या रसाचा स्थायी भाव क्रोध हा आहे. क्रोध, चीड, रागाच्या वर्णनात रौद्र हा रस जाणवतो. राग या भावनेतून रौद्र रस निर्माण होतो. रौद्र रसाचे उदाहरण आपण पाहूया. ज्या घरात मी लहानाचा मोठा झालो ते माझे घर माझ्या डोळ्या देखत पाडलं आणि मी काहीही करू शकलो नाही. या परिच्छेदामधून रौद्र रस निर्माण होतो. किंवा एका मराठी चित्रपटामधील एक वाक्य आहे, दिवसभर खेळण्यापेक्षा अभ्यास कर रे. या वाक्यामधून सुद्धा रौद्र रस निर्माण होतो. पुढचा रस आहे तो म्हणजे हास्य रस. हास्य या रसाचा स्थायी भाव हास आहे. विसंगती, भाषण, विडंबन, चेष्टा, मस्करी, थट्टा यांच्या वर्णनातून हास्य या रसाची निर्मिती होते. तसेच विनोदी नाटक, विनोदी पुस्तकातूनही हा रस जाणवतो. आनंद व सुख ही भावना हास्य रसामधून निर्माण होते. हास्य रसाचे उदाहरण पाहूया. एक विनोद आहे. बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? यावर नवरा उत्तर देतो, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार. या विनोदामधून हास्य रसाची निर्मिती होते. किंवा 12व्या पुस्तकातील एक वाक्य आहे, भजी तळण्याच्या वासाची पेपर लिहिताना मानसीला सवय व्हावी म्हणून रश्मी बरोबर 2.5 तास आठवडाभर भजी तळत बसायची. या वाक्यामधून सुद्धा हास्य रसाची निर्मिती होते. पुढचा रस आहे तो म्हणजे भयानक रस.
भयानक या रसाचा स्थायी भाव भय आहे. युद्ध, मृत्यू, खून, सूड, भूतप्रेत, राक्षस, स्मशान, रहस्यकथा यांच्या वर्णनात भयानक हा रस असतो. भीतीच्या भावनेतून भयानक या रसाची निर्मिती होते. भयानक या रसाचे उदाहरण पहा. अमावस्येच्या रात्री नागड्या पायांनी पिंपळाच्या झाडाखालून तो चालत होता. त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि तेवढ्यात एक आवाज कानावर पडला. या वाक्यामधून भयानक हा रस निर्माण होतो. किंवा दुसरं उदाहरण पहा. भूताचे नाव जरी काढले तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो. या वाक्यामधून सुद्धा भयानक हा रस निर्माण होतो. पुढचा रस आहे तो म्हणजे विभत्स. जुगुप्सा या स्थायी भावातून विभत्स या रसाची निर्मिती होते. किडस, वीट, तिटकारा यांच्या वर्णनात विभत्स हा रस आढळतो. घृणा किंवा तिरस्कार या भावनेतून विभत्स रस निर्माण होतो. विभत्स रसाचे उदाहरण पाहूया. नाकामधुनी उंट लोंबती उवा मातल्या केसात या काव्याच्या ओळीमधून विभत्स हा रस निर्माण होतो. किंवा दुसरं उदाहरण पहा. आणि त्याने नाकातले बोट तोंडात घातले या वाक्यामधून सुद्धा विभत्स या रसाची निर्मिती होते. पुढचा रस पहा तो म्हणजे अद्भुत रस. अद्भुत या रसाचा स्थायी भाव विस्मय हा आहे. आश्चर्यकारक गोष्टीच्या वर्णनात अद्भुत हा रस जाणवतो. परिकथा, जादूच्या कथा, अद्भुत कथा यामधून अद्भुत रसाची निर्मिती होते. अद्भुत या रसाच्या वर्णनात आश्चर्य ही भावना जाणवते. उदाहरण पहा अद्भुत रसाचे. आठपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे. या कवितेच्या ओळीमधून अद्भुत या रसाची निर्मिती होते. किंवा दुसरं उदाहरण पहा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. या काव्याच्या ओळीमधून सुद्धा अद्भुत या रसाची निर्मिती होते. पुढचा रस पहा तो म्हणजे शांत रस. शम म्हणजेच शांती या स्थायी भावातून शांत हा रस निर्माण होतो. परमेश्वर विषयक भक्तिभाव असलेली गाणी किंवा वातावरणात शांत हा रस जाणवतो. तसेच भूपाळी, अभंग, श्लोक, पसायदान यामधून सुद्धा शांत रसाची निर्मिती होते. शांत रसामध्ये भक्ती ही भावना असते. शांत रसाचे उदाहरण पाहूया. आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. या पसायदानामधून शांत रसाची निर्मिती होते. किंवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा या ओळीमधून सुद्धा शांत या रसाची निर्मिती होते. धन्यवाद.